जय महाराष्ट्र, मी महाराष्ट्र सैनिक। आज मला अटक झाली आहे आणि ज्यावेळी मी सकाळी इथे मला ज्या चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यावेळी मी इथेच बसलो होतो, या ठिकाणी बसलो होतो जिथे आता हे साहेब बसलेत। तिथे मी 10 वाजल्यापासून बसलो होतो आणि मला सारखी भीती वाटत होती की हे कधीही पडू शकेल। हा नेहरूनगर पोलीस स्टेशनचा हा जो स्लॅब जो आहे याच्यामध्ये ज्यावेळी मी संपूर्ण डिटेल घेतलं मला राहवलं नाही की कोणत्या परिस्थितीमध्ये पोलिसांना इथे राहावं लागतं आणि ती कशा पद्धतीने कामं करतात। त्याच्यामध्ये आपल्या महिला पोलीस पण आहेत आणि ही संपूर्ण भिंत जी आहे ही कधीही पडू शकते। याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी हा स्लॅब पडून 2 हवालदार जे आहेत, कॉन्स्टेबल जे आहेत, ते जखमी झाले होते आणि त्यांना टाके पडले होते। तर तुम्ही समजून घ्या की ह्या पोलीस स्टेशनमध्ये मी हा व्हिडिओ बहुतेक त्याच्यासाठी मला ते अटक पण करू शकतील, पण पोलीस कमिशनरांपासून महासंचालकांपासून त्या PWDच्या बेपरवाया अधिकाऱ्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की जे रात्रंदिवस पोलीस सर्वसामान्यांसाठी झगडत असतात त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार पोलीस डिपार्टमेंटच्या कमिशनर साहेबांना, पोलीस आयुक्तांना, महासंचालकांना आहे का? आणि याच्यामध्ये मी जर बसलो असतो आणि माझाही जीव एवढा स्वस्त आहे का? पोलिसांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का की PWD डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या कारवाई करत नाही? मग इथे जे कॉन्स्टेबल बसलेले आहेत त्यांनी स्वतःचा जीव अशाच मुठीत ठेवायचा का? तर माझा हा प्रश्न त्या PWD डिपार्टमेंटला आहे। जर 3 दिवसात जर तुम्ही ही कामं केली नाही तर मी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुम्हाला मी काय बोलू शकत नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की मी तुम्हाला ठोकेन जर PWD डिपार्टमेंट आणि जर समजा PWD किंवा यांचे नुसते जर पत्रव्यवहार जर चालणार असतील आणि जर कारवाया काय होणार नसतील तर मात्र हे असे देखावे दाखवावे लागणार, कारण याला जबाबदार आपण सर्वच आहोत। कारण पेपरवर्कमधनं जर कामं झाली असती तर आजपर्यंत असं हे डिपार्टमेंट बघायला नसतं मिळालं। पोलिसांच्याबद्दल मला खूप सहानुभूती यासाठी आहे की कशा पद्धतीने त्यांना जीवावर उधार होऊन कामं करावं लागतात आणि ते चुकीचं आहे, याचा विरोध झालाच पाहिजे आणि PWD डिपार्टमेंटने याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यावी आणि ताबडतोब ही कामं करावी। कारण जर पोलीस जगले तर सर्वसामान्य माणूस जगणार आहे, नाही तर पोलिसांची जर कोणी काळजी घेणारं नसेल तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्याचे परिणाम भोगायला आमची तयारी आहे। जय महाराष्ट्र, जय मनसे। हे PWD डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांकडनं ही कामं करून घेणार आणि त्यावेळी मी पुन्हा तुमच्याकडे येईन। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय मनसे।